एनपी कुकर्समध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखी भेंडी दो पॅज। हॉटेलसारखी भेंडी दो पॅज बनवण्यासाठी लागणारं साहित्य, बारीक चिरलेला कांदा, दालचिनी आणि एक तेजपत्ता आहे, जिरा आणि बडसोप मी एकत्रच केलं आहे, चाट मसाला, गरम मसाला, हळद, धणा जिरा पावडर, मिरची पावडर, टोमॅटो सॉस, मीठ। आम्ही कांदा एक घेऊन चार भाग करून त्याचे वेगवेगळ्या पाकळ्या केले आहेत, बारीक चिरलेला टोमॅटो, हा थोडे जाडे फोडी केलेला टोमॅटो आहे, भिंडी आहे पाव किलो, ही मी क्रॉस चिरून घेतली आहे अशी, आलं लसूण पेस्ट आणि तेल। मी इकडे कढई गरम करायला ठेवली आहे, आपण याच्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घालून घेऊया। आपलं तेल गरम झालेलं आहे, आता आपण याच्यामध्ये भेंडी घालून घेऊया। भेंडी आपल्याला फास्ट गॅसवरच परतून घ्यायची आहे, एक 4 ते 5 मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। स्लो गॅसवर परतली तर काय होईल, ती चिपचिपी होईल, म्हणून आपल्याला फास्ट गॅसवरच फ्राय करायचं आणि हे सारखं असं ढवळत राहायचं आहे, नाहीतर काय होईल, एकाच बाजूने याची फ्राय होईल। तुम्हाला भेंडी डीप फ्राय करायची असेल तर डीप फ्रायही करू शकता, पण डीप फ्राय केलं तर काय होतं, भाजी जास्त ऑइली होते, म्हणून आपण इथे शॅलो फ्रायच करून घेतो आहे। फ्राय झालेली आहे, आता आपण याला काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि आता याच तेलामध्ये आपण जे कांद्याची पाकळ्या करून घेतल्या होत्या त्याही याच्यामध्येच फ्राय करून घेणार आहोत। आणि टोमॅटोच्या मोठ्या फोडी करून घेतल्या होत्या त्या पण याच्यामध्येच मी घालते। कांदा आणि टोमॅटोला थोडेसे असे डाग दिसायला लागले की आपण याला काढून घेणार आहोत। आपला कांदा टोमॅटोही आता फ्राय झालेला आहे, गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि हेही काढून घ्यायचं आहे। आपण याच कढईमध्ये थोडंसं तेल घालूया, तेल गरम झाल्यावर तेजपत्ता आणि दालचिनी घालूया आणि मी जिरा आणि बडीसोप घेतलेलं ते 1/2 टीस्पून घालते आहे। आणि हा बारीक चिरलेला कांदा, कांदा शक्यतो जेवढा जमेल तेवढा बारीक चिरायचा आहे। आता हा कांदा थोडा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा आपला थोडा फ्राय होत आलेला आहे, आता आपण याच्यामध्ये 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट घालणार आहोत। हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे कांद्याबरोबरच। कांदा आपला फ्राय झालेला आहे, आता आपण हा बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत। मी टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, तुम्हाला हवं असेल तर प्युरी किंवा किसूनही घेऊ शकता। आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊया, थोडीशी हळद, गरम मसाला, मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार घाला, तुम्हाला कसं तिखट कमी तिखट लागत असेल त्याचं। धणा जिरा पावडर मी आत्ता थोडी घालते आणि मी नंतर घालणार आहे थोडी। हे चांगलं परतून घ्या, आता आपण याच्यावर एक 2 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत
पण झाकण ठेवल्यानंतरही आपण त्याला मध्ये मध्ये ढवळणार आहोत। आपण हे झाकण एकदा काढून बघूया। आपला मसाला एकदमच ड्राई झालेला आहे, आपण तेल अगदी कमी वापरलं होतं। आता आपण याच्यामध्ये थोडंस पाणी घालणार आहोत, एक दोन चमचे। आणि हा मसाला शिजवून घ्यायचा आहे। आपला टोमॅटो छान स्मॅश झालेला आहे, त्याच्यामध्ये थोडस मीठ घालूया। चवीपुरता घालायचं आहे। आणि हे आपण भेंडी आणि कांदा टोमॅटो जे फ्राय करून घेतलंय ते आता आपण याच्यामध्ये घालणार। छान मिक्स करून घ्यायचंय। त्याच्यामध्ये मी थोडासा चाट मसाला घालते आणि चांगलं मिक्स करून घेऊया बरं। हे छान मिक्स झालेलं आहे। आता आपण याच्यावर पुन्हा एकदा एक दोन मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहोत, जेणेकरून ती भाजी आपली भिंडी जी आहे ती छान शिजून जाईल। एक दोन मिनिटं झालेली आहेत, आता आपण हे झाकण काढून बघूया। तुम्ही बघू शकता आपल्या भाजीचा टेक्स्चर अगदी छान आहे आलेला आहे। आता आपण याच्यामध्ये धनाजिरा पावडर मी अजून थोडी घालते, मी आधी घातली होती पण थोडं धनाजिरा पावडर जास्त घातली तर भाजीला चव छान येते। आणि मी आता याच्यामध्ये टोमॅटो केचप घालणार आहे। टोमॅटो केचपमुळे भाजीला अगदी छान चव येते, तुम्ही ट्राय करून बघा। आणि सर्वात शेवटी मी कस्तुरी मेथी घेतली आहे, थोडी गरम करून घेतली आहे आणि अशी चुरून घालते आहे। आपली भाजी रेडी झालेली आहे। आता आपण याला गॅस मी बंद केलेला आहे। आता आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया।